आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। नमस्कार, मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट। रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर परभणी। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून आले। त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या 13 जुलैपर्यंत निकाली काढण्याचा अल्टिमेटम दिलाय। तसंच जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला इशारा दिला की 13 जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत तुमच्या उमेदवारांना परिणाम भोगावे लागतील। जरांगे पाटील म्हणाले, येत्या 13 जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मला माझ्या पद्धतीनं गोष्टी हाताळाव्या लागणार आहेत। मला राजकारणात यायचं नाही, मला माझ्या समाजाचं राजकारण करायचं नाही, त्याचबरोबर माझ्या समाजातील लोकांनाही राजकारण करायचं नाही। गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देणं हा आमचा एकमेव उद्देश आहे। गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर मला वर्दी पाहायची, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले। सेलू तालुक्यातल्या रायपूर इथं आज दुपारी अचानक पाऊस पडल्यानं रायपूर गावातील ओढ्याला मोठा पूर आला। या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना तसंच पशुधनाला मोठी कसरत करून हा ओढा पार करावा लागतोय। आज दुपारच्या सुमाराला परिसरात जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळं या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला। दरम्यान आज झालेल्या पावसामुळं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आलंय, तर शासनानं या ओढ्यावर पूल बांधून द्यावा अशी मागणी रायपूरवासियांनी केली आहे। पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असतानाच आज सायंकाळच्या सुमाराला पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे। पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं जिंतूर शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं, तर नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे। रस्त्यावर पाणी वाहत असताना शाळकरी मुलामुलींना याचा त्रास सहन करावा लागला। परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, CET ची आवश्यकता नाही। प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम। उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन। उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध। प्रवेशासाठी 80 87 27 16 70 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा। गेल्या 2 दिवसापासून परभणी जिल्ह्यावर वरुण राजाची कृपा होऊ लागली आहे। गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस होतोय। आज दिवसभर आभाळ निरभ्र होतं, मात्र सायंकाळच्या सुमाराला आकाशात ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली। सुमारे 1/4 ते 1.5 तास हा पाऊस झाला, त्यामुळं परिसरातील शेतांमध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं। अजंता सेल्फ रिलायंट फार्मर प्रोड्युसर कंपनी गंगाखेड यांनी इफ्को कंपनीसोबत करारनामा करून फवारणीकरिता ड्रोन उपलब्ध करून दिले आहेत। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते त्याचं अनावरण आज करण्यात आलं। यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, तंत्राधिकारी SB पाटील, गजानन येडके, नरेंद्र ठाकरे आदींची उपस्थिती होती। अजंता सेल्फ रिलायंट फार्मर प्रोड्युसर कंपनी गंगाखेड्याच्या संचालकांनी PBS अॅग्रो हब पुणे या संस्थेतून 8 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण केलं। हे ड्रोन यंत्र हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याबाबत जिल्हाधिकारी गावडे यांनी सविस्तर चर्चा करून नवतंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं। ब्रिटिशकालीन भारतीय दंडविधान व इतर कायदे आता इतिहास जमा होणार असून सोमवार 1 जुलैपासून भारतीय न्यायसंहिता हे नवीन कायदे लागू होणार आहेत। या बदलामुळे गुन्ह्यात लावण्यात येणारे कलम देखील बदलले आहेत। यासोबतच दोषारोप शिक्षा यामध्ये देखील बदल झाला आहे। साधर्म्य असलेले काही कलम रद्द करण्यात आले असून नव्या कायद्यामध्ये नवीन कलम आणि गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे। भारतीय न्यायसंहिता हा कायदा 25 डिसेंबर 2023 पारित झाला आणि 1 जुलै 2024 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। कोणताही जुनाट आजार असो, निराश होऊ नका। एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, शुगर, मुतखडा, गुडघेदुखी, मूळव्याध, दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे।
आयुर्वेद विद्या विशारद, पत्ता आबाद मंजे, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी। मोबाईल क्रमांक 9921609108। वेळ सकाळी 9 ते 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत। सोनपेठ तालुक्यातल्या धेनुनाईक तांडा व रेवा तांडा या दोन्ही तांड्यांना स्मशानभूमी नसल्यामुळे धारडिगोळ रस्त्यावरील गायरान जमिनीवर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत। या बाबीकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी या भागातील नागरिकांतून करण्यात होत असून आम्हाला स्वतंत्र अशी स्मशानभूमी देण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। मराठा आरक्षण योद्धा मनोज दरांगे पाटील हे 7 जुलै रोजी परभणी जिल्ह्यात येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर शहरातील वसमत रोडवरील जिजाऊ रेस्टॉरंट इथं संघर्षता मनोज दरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील मराठा मेडिकोजची बैठक संपन्न झाली। या बैठकीसाठी जिल्ह्यातील मराठा मेडिकोज मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनोज दरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यांमध्ये जिल्ह्याभरातील मेडिकोज 100% सहभागी होणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। गंगाखेड तालुक्यातल्या खोकरेवाडी येथील पोकरा योजनेअंतर्गत झालेल्या सीताफळ फळबागेची आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पाहणी केली। त्यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी या फळबागेच्या क्लस्टरमध्ये 30 एकर लागवड झालेली पाहून समाधान व्यक्त केलं। विद्यार्थ्यांना अशक्य हा शब्द डोक्यातून काढून टाकावा, मन लावून जिद्दीनं व आत्मविश्वासानं अभ्यास करून वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणासह स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावं। तसंच यश संपादन केल्यानंतर या यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजातील किमान 10 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावं असं आवाहन APJ अब्दुल कलाम आझाद फाउंडेशनचे संचालक विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख यांनी केलं। अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीनं मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात मोटिवेशनल मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते हाजी शफीक अली हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अझहर अहमद सिद्दीकी व रफिक शेख यांची उपस्थिती होती। जिजाऊ ITI पाथरी रोड परभणी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत, ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा, जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार, 12वी समकक्ष प्रमाणपत्र, अभियांत्रिकीच्या 2वर्षात थेट प्रवेश, मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था, उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मॉटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट। प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव, मोबाईल क्रमांक 9511654252 व 9404246278 वर संपर्क साधा। MIM पदाधिकाऱ्यांनी 28 जूनला महात्मा गांधी चौकात हम दो हमारे 12 या चित्रपटाच्या विरोधात निषेध करून घोषणाबाजी केल्यानं जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 18 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे संजय तोडेवाले यांनी तक्रार दिली आहे, ज्यामध्ये वाजिद बेग, इम्रान खान, मोहसिन राजा, मुफ्ती शफीक खान, सैयद जमीर, सैयद बशीर, मुश्ताक पॅरेवाले, शेख आसिफ, शेख रफीक, शेख फारूक, शेख पाशा यांच्यासह अन्य 8 ते 10 जणांनी एकत्र जमून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत महात्मा गांधी चौकात घोषणाबाजी करून निषेध केला व जमावबंदी आदेशाचा व पोलिसांनी दिलेल्या लेखी CRPC 149 नोटिशीच्या कलमाचं उल्लंघन केल्यानं हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीसाठी येत्या 6 जुलै रोजी मनोज दरांगे पाटील हे हिंगोली इथं येणार आहेत। त्यांच्या रॅलीत जिजाऊंच्या लेखीचं सुरक्षा कवच राहणार असून लाखो महिलांसाठी महिला स्वयंसेवक शांतता रॅलीमध्ये सेवा बजावणार आहेत। महिला बैठकीत त्याचं काटेकोरपणे नियोजन करण्यात आलंय। मनोज दरांगे पाटील रॅली व्यवस्थेमध्ये जिजाऊंच्या लेखी सुरक्षा कवच म्हणून कामगिरी बजावणार आहेत। लाखो महिलांसाठी या महिला स्वयंसेवक सेवा देतील। यासाठी आवश्यक प्रशिक्षण येत्या 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता महिला स्वयंसेविकांना तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे। जिल्ह्यातील 5ही तालुक्यातील प्रत्येक 40 अशा 200 महिला स्वयंसेवक रॅलीमध्ये सुरक्षा देण्यासाठी कार्यरत राहणार आहेत। रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये। हो हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये। या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल। बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे। एक वेळ अवश्य भेट द्या।
रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. लकी हॉटेल समोरील रस्त्यावर स्विफ्ट डिझायर कारमधील 16 देशी दारूच्या बॉक्ससह 7.5 लाख रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. वसमत शहरात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात देशी दारू येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला मिळाल्यानं पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी पथकाला सूचना दिल्या. नांदेड ते परभणी रस्त्यावरील लकी हॉटेल समोरील रस्त्यावर एका कारमध्ये अवैध दारू साठा असल्याची माहिती मिळताच त्यावरून 29 जून रोजी रात्रीच्या सुमाराला पथकानं छापा मारला. मिळालेल्या माहितीवरून कार क्रमांक MH 38 78 70 ही कार उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये बरेच देशी दारूचे बॉक्स मिळून आले. या कारमध्ये 16 बॉक्समध्ये 77,820 देशी भिंगरी संत्रा बाटल्या मिळून आल्या. तसंच 5 लाख रुपयाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 5,77,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.